नमस्कार मी रश्मी शंखनाद न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपलं स्वागत आहे बारावीचा निकाल एक्क्याण्णव पूर्णांक पंचवीस टक्के लागलाय पुन्हा मुलींनी बाची मारल्याचं पाहायला आहे राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीनं घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल यंदा एक्याण्णव पूर्णांक पंचवीस टक्के म्हणजेच मागील वर्षीच्या तुलनेत दोन पूर्णांक सत्त्याण्णव टक्के कमी लागला दरवर्षीप्रमाणे यंदाही निकालात मुलींचाच वर चष्मा दिसत असून कोकण विभाग शहाण्णव पूर्णांक एक टक्के निकालासह अव्वल ठरलाय तर मुंबई विभागाचा अठ्ठ्याऐंशी पूर्णांक तेरा टक्के असा सर्वात कमी आहे नागपूर विभागाचा निकाल नव्वद पूर्णांक पस्तीस टक्के तर अमरावती विभागाचा निकाल ब्याण्णव पूर्णांक पंच्याहत्तर टक्के लागलाय विद्यार्थ्यांना त्यांचा निकाल दुपारी दोन वाजता ऑनलाईन पाहता येणार असल्याची माहिती राज्यमंडळाकडून देण्यात आलेली आहे राज्य, राज्य शिक्षण मंडळाच्या वतीने फेब्रुवारी मार्च दोन हजार तेवीस दरम्यान इयत्ता बारावीची परीक्षा घेण्यात आली होती चौदा लाख अठ्ठावीस हजार एकशे चौऱ्याण्णव विद्यार्थ्यांची नोंदणी केली होती त्यातील चौदा लाख सोळा हजार तीनशे एकाहत्तर विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली यापैकी एक्क्याण्णव पूर्णांक पंचवीस टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाल्यात दिव्यांग विद्यार्थ्यांमध्ये उत्तीर्ण होण्याचं प्रमाण त्र्याण्णव त्रेचाळीस टक्के या नऊ विभागीय हजार एकशे चौ नियमित विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती नियमित म्हणजे रेग्युलर विद्यार्थी त्यापैकी प्रत्यक्ष परीक्षेला चौदा लाख सोळा हजार तीनशे एकाहत्तर विद्यार्थी प्रविष्ट झाले आणि त्यापैकी बारा लाख ब्याण्णव हजार चारशे अडुसष्ट विद्यार्थी उत्तीर्ण झाले व या नियमित विद्यार्थ्यांच्या निकालाची टक्केवारी आहे एक्क्याण्णव पॉईंट पंचवीस टक्के अशी आहे या परीक्षेतील नव विभागीय मंडळामधून सर्व शाखांमधून म्हणजे कला वाणिज्य व्यवसाय शिक्षण त्याचबरोबर विज्ञान यासाठी पस्तीस हजार आठशे एकोणऐंशी द्यार्ती द्यार्ती। रिपीटर विद्यार्थी म्हणजे पुनर्परीक्षार्थी विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती त्यापैकी पस्तीस हजार पाचशे त्र्याऐंशी विद्यार्थी प्रत्यक्ष परीक्षेत प्रविष्ट झाले आणि त्यापैकी पंधरा हजार सातशे पंच्याहत्तर पुनर्परीक्षार्थी विद्यार्थी म्हणजे रिपीटर विद्यार्थी उत्तीर्ण झाले व त्याच्या निकालाची उत्तीर्ण टक्केवारी चव्वेचाळीस पॉईंट तेहत्तीस टक्के इतकी आहे सतरा नंबर म्हणजे खाजगी विद्यार्थी म्हणून नोंद केलेली एकूण विद्यार्थी संख्या छत्तीस हजार चारशे चौपन्न इतकी होती त्यापैकी पस्तीस हजार आठशे चौतीस विद्यार्थी प्रत्यक्ष प्रविष्टेस परीक्षेत प्रविष्ट झाले आणि त्यापैकी एकोणतीस हजार पाचशे सव्वीस विद्यार्थी उत्तीर्ण झाले आणि या खाजगी विद्यार्थ्यांच्या निकालाची टक्केवारी आहे ब्याऐंशी पॉईंट एकोणचाळीस टक्के, टक्के इतकी आहे दिव्यांग विद्यार्थ्यांमध्ये सहा हजार एकशे तेरा विद्यार्थी दिव्यांग विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती त्यापैकी सहा हजार बहात्तर दिव्यांग विद्यार्थी प्रत्यक्ष परीक्षेस प्रविष्ट झाले व त्यापैकी पाच हजार सहाशे त्र्याहत्तर दिव्यांग विद्यार्थी उत्तीर्ण झाले आणि दिव्यांगांच्या निकालाची एकूण उत्तीर्ण टक्केवारी त्र्याण्णव पॉईंट त्रेचाळीस टक्के इतकी आहे बारावी परीक्षेस दिव्यांग विद्यार्थ्यांना प्रचलित पद्धतीने सवलतीचे सवलतीचे गुण देण्याबाबत कार्यवाही करण्यात आलेली आहे तर हे होतं आजचं बातमीपत्र पुन्हा भेटूयात पुढच्या बातमीपत्रात नमस्कार